तर आपण याआधी या चॅप्टर मध्ये एलिमेंट म्हणजे काय, एलिमेंट म्हणून ऍटम म्हणजे काय, ऍटम नंतर ऍटमचा ऍटोमिक नंबर, नंतर ऍटोमिक मास नंबर, त्याची व्हॅलेन्सी, त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, याच्याबद्दल माहिती बघितली. तर आता आपण आपल्या चॅप्टर मधल्या मेन कन्सेप्टला सुरुवात करू. तर बघा, जे काही आपले एलिमेंट आहेत, सध्याच्या काळात आपल्याला 118 एलिमेंट माहित आहे. 118. तर या 118 पैकी 92 एलिमेंट जे आहेत ते आहेत नॅचरली ऑकरिंग, जे काही आपल्या पृथ्वीतलावर आहेत नॅचरली सापडतात, आणि जे काही ऑदर रिमेनिंग आहेत हे रिमेनिंग आहेत आर्टिफिशियल, त्यालाच म्हणतो आपण मॅनमेड किंवा सिंथेटिक. की जे एलिमेंट मानवाने लॅबमध्ये सिंथेसाइज केले, तयार केले, त्यांना म्हणतो आपण आर्टिफिशियल एलिमेंट. आता या सगळ्या 118 एलिमेंटचं आपल्याला चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. तर सुरुवातीला जवळपास 1800 सुमारास आपल्याला माहीत असणाऱ्या एलिमेंटची संख्या फक्त होती 30, आणि हे जे काही एलिमेंट आहे हे सरळ सरळ नॉन मेटल आणि मेटल अशा दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय केले होते, नॉन मेटल आणि मेटल. पण मग याच्यानंतर खूप साऱ्या एलिमेंटचा शोध लागत गेला. हे शोध लागत गेलेले एलिमेंट एकतर नॉन मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवत नव्हते आणि मेटलच्याही दाखवत नव्हते. नंतर म्हणून एक ग्रुप तयार करावा लागला, तो म्हणजे मेटलाइट्स, ज्याला धातू सदृश्य म्हणतात. आता आणखी याच्याही पलीकडे काय होत गेलं, या हळूहळू एलिमेंटचा जो काही नंबर आहे तो वाढतच गेला आणि तो आला 118 पर्यंत. तर म्हणून आपल्याला शिकायचं आहे तर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, या एलिमेंट्सचं काय करणार आपण क्लासिफिकेशन. तर चला मग आपण आता सुरू करू क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सगळ्यात पहिल्यांदा जे काही एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला तो केला एका जर्मन सायंटिस्टनी, त्याचं नाव होतं डोबेरायनर. इन 1817 साली त्याने केलेला पहिला प्रयत्न आहे. काय केलं डोबेरायनरनी, की त्याला माहीत असलेले त्यावेळेचे एलिमेंट इन ग्रुप ऑफ थ्री, म्हणजे तीनचा एक ग्रुप, असे तीन एलिमेंटचा काय केला, एक ग्रुप केला. मग या ग्रुपला त्याने म्हटलं ट्रायड्स, कारण की ट्रायड्स म्हणजे त्रिके. ट्रायड्स म्हणजे काय, त्रिके. तीनचा एक ग्रुप त्याला म्हणणार आपण ट्रायड्स. आणि जे काही ट्रायड्स आहेत त्या एका ट्रायड मध्ये किती एलिमेंट होते, तर तीन एलिमेंट एका ट्रायड मध्ये होते. मग आता हे जे काही याचं क्लासिफिकेशन होतं, हे क्लासिफिकेशन होतं अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटोमिक मास. अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑफ ऑर्डर ऑफ ऍटोमिक मास, की जे काही ऍटम आहेत, या एलिमेंट आहेत, या एलिमेंटला जर अरेंज केलं त्यांचं ऍटोमिक मास कसं असले, इन्क्रीजिंग असणार. तर मग जर आपण या तीनचा विचार केला, समजा कोणते ए बी आणि सी, किती एलिमेंट घेतले, तीन. या तीन एलिमेंटचा एक ग्रुप म्हणजे काय, ट्रायड. मग या ट्रायड मध्ये, इन ए ट्रायड, आपण या घेतलेल्या ट्रायड मध्ये या मधातल्याचं ऍटोमिक मास, मधातल्याचं ऍटोमिक मास, हे ऍटोमिक मास या शेजारच्या दोन एलिमेंटच्या अरिथमॅटिक मीन इतकं असते. म्हणजे काय करणार, दोघांच्या ऍटोमिक मासची काय करणार, सम करणार, त्याची मीन काढणार, आणि तेव्हा आपल्याला काय भेटणार, ऍटोमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. म्हणजे आपल्याला लिहिता येईल की ऍटोमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, मिडल एलिमेंट कोण आहे, बी. ऍटोमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज इक्वल टू द सम ऑफ ऍटोमिक मास ऑफ फर्स्ट अँड ऍटोमिक मास ऑफ थर्ड, या दोघांची काय घेणार, मीन. कारण आपण दोन आहेत म्हणून काय घेतली, टू ने याला डिवाइड केलं, याला म्हणतात मीन. तर आपल्याला भेटणार ऍटोमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, याला म्हणतात डोबेरायनर ट्रायड्स लॉ. काय सांगता येईल, इन ए ट्रायड, इन ए ट्रायड, एका ट्रायड मध्ये.
जे ट्रेंड आपण कशारेज केले आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटोमिक मासेस, त्यांच्या ऍटोमिक मासची काय आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. या ट्रेंड मध्ये द ऍटोमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, ऍटोमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज द अरिथमेटिक मीन ऑफ द सम ऑफ ऍटोमिक मासेस ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट. पहिल्याचा आणि तिसऱ्याच्या ऍटोमिक मासची बेरीज, त्याची जर घेतली मीन, तर त्याला काय भेटणार, ऍटोमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, याला म्हणतात डोबे रायनर ट्रायड्स लॉ. तर बघा, जे काय आपण डोबे रायनर ट्रायड्स आहेत, आपण या ट्रायड्स म्हणजे काय, डोबे रायनरचा जो काही ट्रायड सुरू होता तो बघितला. आता काय आपण त्याचे एक्झाम्पल बघू. जे काही डोबे रायनर ट्रायड्स आहेत त्यांनी काय सांगितलं होतं की समजा ए बी आणि सी या तीन एलिमेंटची जर आपण ट्रायड घेतली, तीन एलिमेंटची जोडी म्हणजे काय ट्रायड, त्या ट्रायड मध्ये काय राहते, ऍटोमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज इक्वल टू काय राहणार, द अरिथमॅटिक मीन ऑफ द फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट, म्हणजे पहिल्याची आणि तिसऱ्याच्या दोन्हीच्या जे ऍटोमिक मासची काय करणार आपण बेरीज, तेव्हा आपल्याला काय भेटणार की ऍटोमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. याचे काय आपण एक्झाम्पल बघू की जसं सगळ्यात पहिल्यांदा घेणार की सोडियम, सॉरी लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. कोणते कोणते घेतले आपण, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. आपल्याला लिथियमचा ऍटोमिक मास माहित आहे 6.9, पोटॅशियमचा ऍटोमिक मास माहित आहे की त्या असले 39.1. आता जर आपण याचा दोघांच्या या फॉर्म्युल्यामध्ये टाकून जर आपण व्हॅल्यू काढली, काय भेटणार, ऍटोमिक मास ऑफ मिडल एलिमेंट म्हणजे कोण, सोडियम इज इक्वल टू मिळणार ऍटोमिक मास ऑफ फर्स्ट एलिमेंट प्लस ऍटोमिक मास ऑफ थर्ड एलिमेंट, आणि त्याची काय घेणार मीन. जर आपण याची बेरीज केली तर काय भेटणार, 6.9 प्लस काय घेणार 39.1 आणि डिवायडेड बाय 2. 9 आणि 1 10, 0 हातचाला 1, 9 1 10, 10 6 16, 6 हातचाला 1 आणि 3 आणि 1 4, म्हणजे आपल्याला भेटलं 46/2. 46/2 तर उत्तर ना 23, म्हणजे याच्यावर आपल्याला भेटलं की ऍटोमिक मास ऑफ सोडियम इज इक्वल टू भेटणार 23 किंवा म्हणणार आपण 23. तर अशा प्रकारे आपण काय काढू शकतो, बाकीच्या बऱ्याच ट्रायड्स म्हणजे तीन याची एक जोडी या ट्रायडचे काय काढणार आपण, मिडल एलिमेंटची त्याच्यामधल्या ऍटोमिक